गल है जी, या तो पे अपना कंट्रोल ही नहीं रहता है। मैं ओपल याद नहीं जब मैं पैदा होया, मेरी पहली दिवाली या मेरा पहला खाया परौंठा मैं याद नहीं, पर दुनिया की सब तो मीठी आवाज जब मैं पहली बार सुनी वो पल मैं अज भी याद है। इन्ना सोहना चेहरा मैंने कभी नहीं देखा था जी। तुमको पहली बार मैंने देखा, बार बार फिर से देखा, देख के भी दिल नहीं भरा, मैं की करा। तर अथर्व आणि मी जेव्हा गेलेलो 3KM मध्ये पहिल्यांदा तेव्हा मी दोघांनी रुचाला बघितलं होतं, म्हणजे मी फक्त वहिनी बघितलं होतं आणि अथर्वने आता पॉइंट केलं की ही आता होणारी वहिनी। तर इंस्टावरती आम्ही जे व्हिडिओ करायचो तर महाबळेश्वरला असताना अथर्व आम्हाला दोघांना असं म्हटलं की इंस्टाग्राम ऍप डिलीट, 3KM बेस्ट ऍप, बेस्ट ऍप। आणि तो दिवस ते हा दिवस डायरेक्ट म्हणजे आम्हालाच ऍक्च्युली शॉक बसलाय। आणि काल आम्ही शॉपिंग केलेली आहे। सगळ्यात मेन म्हणजे मला एक चांगला मुद्दा सांगायचा होता, 15-20 दिवसांआधी आम्ही गेलो होतो सगळेजण फिरायला मुळशीमध्ये। थोडस काय दोघांमध्ये द्वंद्व झालं होतं, तर तिथं हा माणूस निघाला होता त्या मुळशीपासून तिथे कोथरूड मध्ये, नाही नाही बाबा मला कोथरूड मध्ये येऊन चला। एनिवे त्याचा काही विषय नाही, म्हणजे नागवे पायांनी तो निघाला होता आणि तिथलं असू नका, ही फॅक्ट आहे, ही रियालिटी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या की तो नागव्या पायांनी निघाला होता। तरी आम्ही मित्रांनी त्याला धरलं, अडवलं, त्यामुळे तो थांबला तिथं। आता तो मुळशीपासून थेट कोथरूड मध्ये चालत येत होता आणि पण मित्रांनो त्याचा तो सफर थांबल्यामुळे त्याचा आज हा सफर चांगला सुरुवात झालेली आहे। वो रहा है जो वो रहा है, क्यों तुम न जानो ना हम, पम पररम। क्या पता हमने है कहानियां हैं कहानी में हम, पम पररम। कभी कभी जो ये आधी लगती है आधी लिख दे तू, आधी रह जाने दे जाने दे। जिंदगी है जैसे बारिशों का पानी, आधी भर दे तू आधी रह जाने दे जाने दे। हम समंदर का एक खतरा है या समंदर है हम, पम पररम। कार्यक्रमाच्या दिवशी आले आपल्या मामा माम्या मावशी अथर्वचं नाव घेते एंगेजमेंटच्या दिवशी। काजल की सी आही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरी, यहाँ केसरिया तेरा इश्क है।